नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माय जी नोकरीमध्ये आय बी पी एस मार्फत पी ओ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण जी पदसंख्या आहे ती एक हजार एकशे सदोतीस ही पदसंख्या आहे आणि त्याचं जे स्टार्टिंगचं जे वेतन असणार आहे ती पस्तीस हजार पाचशे सदोतीस हे वेतन असणार आहे तर याचे जे संपूर्ण डिटेल्स आहेत ते आपण आता पाहूया ओ, हे याचं ओरिजिनल नोटिफिकेशन आहे हे आता आपण बघणार आहोत आणि त्यांनी तुमचं अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पण दिलेली आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला अधिक माहिती मिळेल तर काय काय त्याच्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत ते, ते आपण आता बघणार आहोत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो भरायचा आहे तो पाच आठ दोन हजार वीस ते वीस आठ दोन हजार वीसपर्यंत हा फॉर्म भरायचा आहे याची शेवटची तारीख जी आहे फॉर्म भरायची ती सव्वीस आठ दोन हजार वीस ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्याची डेट ही सव्वीस आठ दोन हजार वीस ही त्याची शेवटची तारीख असणार आहे आणि डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर प्री एग्जामिन इन ट्रेनिंग त्याची ते ट्रेनिंग जे असणार आहे ते सप्टेंबरमध्ये हे त्याचं ट्रेनिंग असणार आहे आणि नंतर आणि तिचं जी प्रिलियमची जी तारीख आहे ती ऑक्टोबर दोन हजार वीस आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन तुमचा ऑनलाईन एक्झाम असेल त्याचा रिझल्ट हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये असेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर येईल फॉर ऑनलाईन एक्झामसाठी मेन एक्झामचं ते नोव्हेंबरमध्ये असेल नंतर ऑनलाईन मेन एक्झॅमिनेशन जी असेल ती अठ्ठावीस अकरा दोन हजार वीसला असेल आणि त्याचा जो रिझल्ट असेल तो डिसेंबरमध्ये असेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर हे जानेवारीमध्ये येईल आणि त्याचा जो इंटरव्ह्यू असेल तो जानेवारी किंवा फरवरीमध्ये असेल दोन हजार एकवीसमध्ये हा तुमचा रिझल्ट असेल त्यानंतर त्याची एज लिमिट काय असेल ते आपण बघणार आहोत एज लिमिट ही एकवीस ते जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंतही एज लिमिट असणार आहे आणि त्याचं तुम्ही क्वालिफिकेशन बघू शकता क्वालिफिकेशन ही कोणतीही डिग्री तुमचं कोणतेही पदातून तुमचं शिक्षण असेल तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असायला पाहिजे या ह्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी त्यांच्या काही अधिक माहितीसाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्हाला अधिक माहिती मिळेल तर तुमचे पेपर्स कसे ऑनलाईन पद्धतीने होतील ते ती आता आपण बघणार आहोत नेम ऑफ द टेस्ट आहे तुमची प्रिलिम एक्झाम असेल त्यांचं नेम ऑफ द टेस्ट आहे इंग्लिश लँग्वेज त्यांचे एकूण क्वेश्चन तीस असतील मार्क तीस असतील आणि तुमची एक्झाम इंग्लिशमध्ये असेल आणि टोटल टाईम हा वीस मिनिटाचा असेल नंतर दोन नंबर आहे क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड त्याचा जो त्याचे क्वेश्चन पस्तीस असतील आणि मार्कही पस्तीस असतील आणि त्याचं मीडियम असेल इंग्लिश अँड हिंदी दोन याच्यामध्ये असेल आणि मिनिट वीस मिनटं असतील नंतर आहे रिजनिंग ॲबिलिटी त्याचं जे मार्क्स असतील ते पस्तीस मार्कासाठी त्याचा पेपर होईल आणि त्याच्यासाठी मिनिट्स असतील वीस असा टोटल जो याचा पेपर असेल तो शंभर मार्काचा हा पेपर असेल नंतर तुमची सेकंड एक्झाम असेल मेन एक्झामिशन त्याचा टाईम ताइम, त्याचा टायमिंग हा तीस मिनटं हा एकूण हा त्याचा टाईम असेल इंग्लिश इंग्लिश लँग्वेजसाठी तीस मिनिटाचा टायमिंग असेल आणि नंतर टोटल याचा जो सेकंड पेपर असेल तो टोटल हा तुमचा दोनशे मार्काचा असेल आणि तो तीन तासासाठी याचा पेपर होईल आणि याचं एक्झामिनेशन सेंटर हे इंडियामध्ये असेल आणि ही जी एक्झाम जी असेल ती संपूर्णही ऑनलाईन पद्धतीने याची एक्झाम असेल अधिक माहितीसाठी ही नोटिफिकेशन जी आहे ती तुम्ही ती संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये वाचू शकता तर याची शेवटची तारीख मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते बघू शकता याची जी शेवटची तारीख आहे ती सव्वीस आठ दोन हजार वी वीस याची शेवटची तारीख आहे तर किती सव्वीस आठ दोन हजार वीस याची तारीख आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर आवडला असेल जरूर लाईक जरू आणि सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही याच्याबद्दल धन्यवाद आणि अधिक माहितीसाठी ही वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी पी एस डॉट इन ही वेबसाईटवर तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला अधिक माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद